एक दुष्काळाचं जे आहे हे काही वर्षांपूर्वीचं आपल्याच देशातलं चित्र आहे, पण कशी परिस्थिती जी आहे ही असू शकते. काही वर्षांपूर्वीचं आहे, पण निश्चितरित्या अशी परिस्थिती ही अनेक ठिकाणी ही आजही आहे. आता मी तुम्हाला म्हटलं की मुख्यतः पाणी प्रश्न ज्याच्यातून निर्माण होतो आणि त्याचं जर आपल्याला उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला विहिरीतल्या पाण्याची पातळी जी आहे ती वाढवली पाहिजे. आणि हा प्रश्न कसा आहे, काय पद्धतीने त्याची तीव्रता जाणवते आणि आपल्याला जर त्याच्यावर उपाययोजना करायची असेल तर काय पद्धतीने करायला लागतील, तर याच्या संदर्भामध्ये एक चांगली ॲनिमेशन जे आहे हे शासनाचं एक GSDA म्हणून विभाग आहे, ग्राउंड वॉटर डेव्हलपमेंट एजन्सी जी आहे ती आहे, आणि त्यांनी खूप चांगलं मराठीतलं ॲनिमेशन जे आहे हे तयार केलं आहे. वातावरण, ॲटमॉस्फिअर, जलावरण, हायड्रोस्फिअर आणि भूस्तर, लिथोस्फिअर हे पृथ्वीचे भाग मानले जातात. ह्या तीनही भागांच्या विस्तारांपैकी पाण्याचे प्रमाण 71% इतके आहे. पृथ्वीची अंतररचना पाहता तिचे प्रामुख्याने तीन भाग पडतात. सगळ्यात आतला गाभा म्हणजेच कोअर, ज्याची जाडी 3486 किलोमीटर आहे. त्यानंतर बाहेरचा मध्यभाग म्हणजेच मँटल, जो 2885 किलोमीटर जाडीचा आहे. सगळ्यात बाहेरचा बाह्य भाग म्हणजेच क्रस्ट, जे 35 ते 60 किलोमीटर जाडीचे पृथ्वीचे भूकवच आहे. या भूकवचाचेही दोन भाग आहेत, सायल आणि सायमा. जलसंचित सायलमध्ये असते. पृथ्वीच्या गाभ्याच्या जितके जवळ जाऊ तितके तापमान वाढत जाते. सायलच्या 15 किलोमीटर खोलीवर सुमारे 1000 डिग्री सेल्सिअस तापमान असते. रशियातील कोला पेनिन्सुला येथील 12 किलोमीटर खोलीचे शास्त्रीय प्रयोगांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून पाडलेले भूछिद्र जगातील सगळ्यात जास्त खोल आहे. तिथे 12 किलोमीटर खोलीवर सुमारे 290 डिग्री सेल्सिअस तापमान असल्याचे आढळलेले आहे. कर्नाटकातील कोलार ही 3 किलोमीटर खोलीची सोन्याची खाण जगातील सगळ्यात खोल खाण आहे. ह्या खाणीत 1.2 किलोमीटर खोलीवर तापमान 64 डिग्री सेल्सिअस आढळलेले असून 3 किलोमीटर खोलीवर 105 डिग्री सेल्सिअस इतके तापमान आढळलेले आहे. जमिनीत इतक्या खोलवर उच्च दाब असताना पाणी ह्या स्वरूपात टिकणे अशक्यच आहे. थोडक्यात काय, आपण पृथ्वीच्या पोटात जसजसे खोलवर जाऊ तसतसे तापमान वाढत जाते. त्यामुळे अधिक खोलवर जास्त पाणी मिळेल ते खूप काळपर्यंत टिकेल ही धारणाच संपूर्ण चुकीची आहे. ह्या भूजलाविषयी आपण जरा अधिक माहिती घेऊ. दरवर्षी 4 महिने पडणाऱ्या पावसाच्या पाण्यापैकी आपण फक्त 20% पाणीच वापरू शकतो. ह्या 20% पाण्यापैकी सुमारे 8% पाणी माती आणि मुरुम ह्यांनी बनलेल्या जमिनीच्या वरच्या स्तरांमध्ये मुरतं. तो स्तर पाण्याने संपृक्त झाला की उरलेले 10 ते 12% पाणी आणखी खालच्या स्तरात मुरतं. हे पाणी म्हणजेच भूजल. पूर्वीच्या काळी ह्या भूजलाचा उपसा मर्यादित होता, परंतु जसजसा हा उपसा अतिरेकी होऊ लागला तसतसे विहिरीच्या वरच्या स्तरातलं पाणी संपू लागलं. उन्हाळ्यामध्ये विहिरी आणि विंधण विहिरी कोरड्या पडू लागल्या. पाण्याची पातळी अधिक खोलवर गेली. जमिनीच्या खालच्या स्तरामध्ये अधिक पाणी मिळेल आणि ते चिरकाल टिकणारे असेल ह्या भाबड्या आशेवर आणि ते मिळवायचेच ह्या हव्यासापोटी मग विंधण विहिरी अधिकाधिक खोल खणल्या जाऊ लागल्या. अग्निजन्य खडकांच्या आपल्या प्रदेशात मांजरा आणि काळ्या पाषाणाचे एकाआड एक स्तर आहेत. ह्या काळ्या पाषाणातून पाणी झिरपण्याची प्रक्रिया अत्यंत मंद गतीने होते. अमेरिकेमधील शास्त्रज्ञांनी अग्निजन्य खडकातील पाण्याचे नमुने तपासले आणि तेव्हा 400 फूट ते 600 फूट खोलीपर्यंतचं पाणी हे साधारणपणे 500 ते 4600 वर्षांपूर्वीचं असल्याचं त्यांना आढळून आलं. म्हणजेच या खालच्या स्तरामध्ये साठलेलं पाणी अनेक वर्षांपूर्वीचं आहे
आणि ह्या संचिताचा वापर अत्यंत निगुतीनं करणं आवश्यक आहे. पण प्रत्यक्षात घडलं वेगळंच. अधिक पाण्याच्या तहानेमुळे विंधण विहिरींची खोली आणि संख्या झपाट्यानं वाढत गेली. पर्यायानं ह्या उथळ स्तरातलं पाणी संपून गेलं आणि खालच्या स्तरातील वर्षानुवर्षापासून साचून राहिलेलं पाणीही आता संपण्याच्या मार्गावर आहे. आणि ह्यामुळेच साहजिकच महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी 16,000 कोटी रुपये खर्च करून सुद्धा प्रत्येक वर्षी साधारणत 20,000 वस्त्या पाणी टंचाईग्रस्त असतात. भूमीच्या पोटातील मर्यादित पाण्याचा वापर जर असाच बेजबाबदार पद्धतीनं होत राहिला तर आहे नाही ते सगळं जलसंचित संपून आपल्या सुजलाम सुफलाम भूमीचं वैराण वाळवंट होण्यास अजिबात वेळ लागणार नाही. ही जाणीव आपण सर्वांनी आपल्या मनात ठेवायला हवी आणि इतरांनाही करून द्यायला हवी. तुमचं जेव्हा खेडेगावांमध्ये जाणं होतं तेव्हा तुम्ही विहिरी जी आहेत ती आवर्जून बघितली असेल. प्रत्येकाने विहीर बघितली आहे, पाणी काढलं विहिरीतून सगळ्यांनी. आता मला सांगा की साधारणपणे विहिरीची खोली किती असते? अंदाजे तुम्हाला जो काय फुटाचा मीटरचा काय अंदाज असेल त्याच्यानुसार मला सांगा की साधारणपणे विहिरीची खोली जी आहे ती किती असते? ज्यांनी काढलंय त्यांनी सांगा, ज्यांनी वाचलंय त्यांनी सांगू नका. काढलंय का पाणी? हा सांग. हजार फूट म्हणून विचारलं, वाचलंय का काढलंय पाणी? हा हा 25 फुटापासून सुरुवात होते. 15 ते 20 फुटावर जर पाणी लागलं तर फारच समृद्ध आहे. म्हणजे ज्या भागातून तुम्ही 15 ते 20 फुटावरून पाणी काढताय तो फारच समृद्ध भाग आहे. आणखीन कोणाला काही वेगळं उत्तर आहे? तर साधारण 25 फुटापासून 50 फुटापर्यंत जे आहे ते विहिरीचं पाणी जे आहे हे काढलं जातं. आता मला सांगा, हापशीचं पाणी कोणी उपसलंय? हातपंप, गावाकडे आपण त्याला हातपंप म्हणतो. बरोबर आहे. तुम्ही ज्या हातपंपावरून पाणी उपसलंय हा त्याला कायम पाणी येत असत का? असत कायम पाणी? नसत पाणी. उन्हाळ्यात ते कमी कमी व्हायला जे आहे ते सुरुवात होते. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही असंही बघता की काही हातपंप जे आहेत ते प्रामुख्याने पिण्याच्या पाण्यासाठी असतात आणि काही जे आहेत ते शेतीसाठी असतात. शेतीसाठीचे बोरवेल्स बघितलेत का तुम्ही? बघितलेत? किती जणांनी बघितलेत? काय वैशिष्ट्य सांगता येईल शेतीच्या साठी जे बोरवेल्स बघितले त्याचं वैशिष्ट्य काय सांगता येईल? मी तुम्हाला पिण्याचा विचारत नाहीये, शेतीसाठीच विचारतोय. आणखीन कोणाला? बोरवेलचं पाणी हातपंपाने आपण उपसून पितो. ठीक आहे. शेतीचं कसं वापरतो? अगदी बरोबर. मला जे अपेक्षित तर असं वाटलं की याला खूप वेळ लागेल पण कदाचित तू ते बघितलं असेल म्हणून ते जे आहे ही हा जे आहे ना तिने जे वर्णन केलं ना हा आत्ताचा सर्वात मोठा प्रश्न आहे की आता आपण विहिरी जे आहेत या साठवण टाक्या म्हणून वापरतो आणि पाणी कुठून उपसतो? बोरवेल मधून उपसतो. विहिरीचं पाणी जे आहे हे शेतीसाठी वापरण्याचं प्रमाण हे खूप कमी झाले. का बरं अशी पाळी येत असेल? बोरवेल मधलं पाणी विहिरीत टाकायची पाळी का येत असेल? विचार करा तुम्ही थोडं, का अशी पाळी येत असेल? विहिरीला सुद्धा पाणी असते की नाही? हा मग बोरवेल मधलं त्याच्यात टाकायची पाळी काय येते? हा बरोबर आहे. तुम्ही जर बारकाईने ते आताच बघितलं असेल तर पहिल्यांदा बघा विहिरीतली पातळी कमी कमी होत गेली पाण्याची ती संपली आणि डावीकडचं जे आहे ते बोरवेलची पातळी जी आहे ही खालपर्यंत जी आहे ती जात होती. तुम्ही आता मला विहिरीचं सांगितलं 25 फुटापासून 50 फुटापर्यंत याचं उत्तर 1,000 फूट सोडलं तर सगळ्यांचं उत्तर त्याच्या आसपास होतं. आता मला सांगा बोरवेलची
बोरवेलची खोली किती असते, पिण्याच्या पाण्यासाठी असो शेतीसाठी असो, ज्याला विंधन विहिरी म्हणतात अशा बोरवेलची खोली जी आहे, हरकत नाही. यांनी कसं बेधडक 1000 सांगून टाकलं, तसंही कोणी सांगायला 15000 सुद्धा सांगायला काही हरकत नाही. हा सांग सांग जे काय. 100 फूट, 100 फुटावर पाणी लागलं तर काय नशीबवान आहे म्हणजे. आणखीन किती असेल कोणाला वाटतंय? म्हणजे इथून बोर घेऊन काय दुसऱ्या देशातून आपल्याला पाणी काढायचं आहे काय? 300 फुटापासून पुढे, किती पुढे पण. कोणाला माहिती करे की माझ्या माहितीत आत्ता बोरवेल गेल्या 3 वर्षात घेतली. कुठे तुमचं काय नात्याच्या निमित्ताने तुम्ही खेडेगावात जात असाल वगैरे, आणि त्याच्या इतके इतके फुटीवर फुटावरती पाणी लागलं असं माहिती कोणाला? किती फुटावर पडत? 70 फुटावर. ठीक आहे, तरी 70-100 खूप नशिबान आहे. जास्तीत जास्त बोरवेलची खोली जी आहे ही किती फुटावरची तुम्ही ऐकली? तुम्ही ऐकली? आता 300 जे उत्तर सांगितलं ते 450, आता जे आहे साधारण 500-600-700 फुटापर्यंत बोरवेल जे आहेत या गेलेल्या आहेत. आता ही तुम्हाला मी माहिती माझ्याबद्दल सांगितली. कोणत्या भागात त्या खणल्या जातात माहिती का आता सध्या? महाराष्ट्राच्या कोणत्या भागात जास्तीत जास्त बोरवेल्स आहेत म्हणजे तुम्ही कल्पना करू शकणार नाही. म्हणजे मी जेव्हा मी आता जिल्ह्याचा उल्लेख करत नाही तर त्या भागात गेलो तर हा एवढाच आपण जे बसलेला भाग आहे ना याच्यात 50 बोरवेल्स होत्या. म्हणजे ते बघून तर मी चकितच झालो. कुठे असतील या सगळ्या बोरवेल्स? बरोबर, विदर्भापेक्षा मराठवाड्यात जास्त आहे. कारण तिथे पाण्याची पातळी जी आहे ही खूप खूप खोल जी आहे ही गेलेली आहे. साधारण 400-450 ते 500 फुटापर्यंत ती सगळी पातळी जी आहे ही गेलेली आहे. आता मला असं सांगा की विहिरीचं पाणी जे आहे हे आपल्याला काही काळपर्यंत नक्की टिकतं आणि त्याच्यानंतर आपण हातपंपकडे जातो किंवा बोरवेलचं पाणी जे आहे हे उपसतो. आता मला सांगा, तुम्ही कल्पना करून सांगा की जे पाणी विहिरीतून उपसतो ते पाणी साधारण किती वर्षापूर्वी जमिनीत मुरलेलं असतं? किती वर्षापूर्वी ते पाणी जे आहे हे जे मुरले जे आज तुम्ही विहिरीतून पाणी उपसताय ते किती वर्षापूर्वी मुरलेलं असू शकतं? विहिरीच तुम्ही ते त्यातलं बघितलं म्हणून ते आकडेवारी सांगताय. फिल्म बघितल्यामुळे असं होतं. आणखीन नाही हसू नका, त्याचं उत्तर ते बरोबर आहे. रमण बागेत विहीर आहे का? साधारण 3-4 वर्ष, म्हणजे असं आहे की 3 वर्षापर्यंतचं जे पाणी आहे ना ते आपल्याला विहिरीतून नक्की उपलब्ध होतं. म्हणजे जे आज आपण विहिरीतून पाणी उपसतोय हे जास्ती असतं 3 वर्षापर्यंत मुरलेलं असतं आणि साधारण 50 फुटावरून ते पाणी जे आहे हे उपसलेलं असतं. आता मला सांगा, जे पाणी साधारण 300 ते मॅक्झिमम आपण म्हणून 550-600 फुटावरून जे पाणी उपसलेलं आहे हे साधारण किती वर्षापूर्वी मुरलेलं असू शकेल? विहिरीचं आपण बघितलं किमान 2-3 वर्ष, 50-60. आणखीन कुठचं उत्तर? अंदाज करा तुम्ही. 25-30. आणखीन बोरवेलचं पाणी जे आहे हे किती वर्षापूर्वीचं मुरलेलं असू शकतं? बोरवेलचं पाणी जे आहे
हे साधारण किमान 200 वर्षापासून ते 1200 वर्षापर्यंत मुरलेलं हे असू शकतं. त्याच्यामुळे तुम्ही कल्पना करा की इतकं म्हणजे हा सगळा सर्वे जो आहे हा काही वर्षापूर्वी लातूर जिल्ह्यामध्ये झाला होता आणि तिथे साधारण 700 फुटापर्यंतच्या बोरवेल्स ह्या घेतल्या होत्या. आणि तिथलं जेव्हा कार्बन ॲनालिसिस केलं गेलं तेव्हा असं लक्षात आलं की 1200 वर्षापूर्वी जे पाणी मुरलेलं आहे 1200 ते 1300 वर्षापूर्वी ते पाणी आत्ता लातूरसारख्या शहरामध्ये हे उपसलं जात आहे. तेव्हा तुम्ही कल्पना करू शकता विहिरी आटलेल्या आहेत, जर बोरवेल आटल्या तर काय होऊ शकतं, पाणी टंचाई नाही ते गावच गुंडाळायला लागेल. म्हणजे एक काळ असा होता की जिथे नदी होती जिथे पाणी होतं तिथे वस्ती ही होत होती. आता जिथून पाणी गायब होणार आहे तिथे वस्ती जी आहे या पूर्णतः व्हॅनिश होऊ शकतात. दुसरं टोक जे आहे हे सगळं हे होऊ शकतं. आणि म्हणून इतकी बिकट परिस्थिती असल्यामुळे आणि मगाशी जसं सांगितलं की आत्ता हा प्रकार मोठ्या प्रमाणात घडतोय की पिण्याच्या पाण्यासाठी तर एक वेळ आपण म्हणू शकतो की ठीक आहे ती गरज आहे, इतक्या फुटापर्यंत गेलं तरी पण त्याला प्राधान्य देताय द्यायला हरकत नाही. पण शेतीसाठी मात्र आत्ता बोरवेलमधलं पाणी जे आहे हे विहिरीत काढलं जातं आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीसाठी प्रचंड बेसुमार उपसा जो आहे केला जातो. त्याच्यावरती कोणतंही नियंत्रण नाही, कोणताही कायदा नाही. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं एवढ्या जागेमध्ये 50 किमान बोरवेल्स या हिंगोली जिल्ह्यामध्ये मी बघितल्या. आणि आपण कल्पना करू शकणार नाही त्या सगळ्याच्या ज्याच्याकडे पाणी आहे ज्याच्या बोरवेलमध्ये पाणी आहे त्यांनी गावात घरं वाटून घेतली आणि चक्क पाणी जे आहे विकलं जातं. माझी बोरवेल 15 घरांना मी देणार, त्याच्याकडे बोरवेल 24 घरांना देणार, अशा पद्धतीने जे आहे हे पाणी जे आहे विकलं जातं. खरं तर पाणी हा कॉमन रिसोर्सेस आहे असं विकता येत नाही, पण प्रत्यक्षातली परिस्थिती जी आहे ही खूप वेगळी आणि तफावतीची असते. त्याच्यामुळे आपल्याला जर पाणी टंचाईचा विचार करायचा असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाण्याची पातळी जी आहे ती उंचावली पाहिजे आणि मग त्याच्यासाठी काम करणं जे आहे हे खूप गरजेचं आहे. आणि प्रबोधनेने आत्तापर्यंत त्या दिशेने काय काय केलेलं आहे हे तुम्ही तुम्हाला थोडक्यात हे दाखवतो. ही अशी परिस्थिती ही तुम्हाला मुख्यतः जिथे पाण्याची टंचाई आहे अशा ठिकाणी ही सर्रास बघायला मिळते. टँकर येतो, खूप मिनतवारा केल्यानंतर गावात टँकर येतो, गुढाऱ्याच्या गावाला पटकन येतो. जी डोंगराळ गावं आहेत छोटी आहेत ज्यांचं मतदान कमी आहे त्यांच्याकडे पुढारी फक्त गावात जातो, इतर वेळेस जातच नाही. त्याच्यामुळे टँकरसुद्धा मोठ्या मिश्किलीने आणि मिनतवारे करून येतो. पुढे हा जो टँकर येतो हा थोड्या वेळेस थांबतो, बरोबर आहे, कारण तो टँकर एका गावासाठी एक टँकर नसतो, तो असतो चार गावं मिळून एक टँकर. त्याच्यामुळे दिवसात त्याला तेवढी गावं कव्हर करायची असतात आणि त्याच्यामुळे आलेलं पाणी पटकन भरून घ्यायचं असतं. त्याच्यामुळे प्रत्येकाचं कुटुंबाचं एक एक ड्रम असतो. आता बघा तुम्ही सगळे ड्रम जे आहेत ते बघितलेले, त्याच्यामुळे ते जे आहे एकेका ड्रममध्ये पाणी पटकन भरलं जातं आणि मग दिवसभरात ते पाणी जे आहे हे घरी नेलं जातं. पुढे जिथे हेही शक्य नाही, जिथे टँकर चढू शकत नाही अशा ठिकाणी काय मार्ग आहे, काहीच नाही. म्हणजे तिथे शासकीय यंत्रणा अक्षरशः हातबल झाल्यासारखे असते, मुळात रस्ते नाही. डोंगराळ भाग असेल तर तिथे काही तुम्ही काम करायला गेलात तर तेही शक्य नाही. टँकर जो आहे तो चढवायचा म्हटला तर तुम्हाला माहिती टँकर 10,000 लिटरचा म्हणजे मुख्य ट्रकसारखा जो टँकर असतो तो असा हिंदळतो आणि जो असा हिसका बसला तर तो कलंडू शकतो. त्याच्यामुळे इतक्या डोंगराळ भागामध्ये टँकरसुद्धा जो आहे हा नेता येऊ शकत नाही. आणि अशा वेळेस जिथे जे नैसर्गिक झरे असतात ते नैसर्गिक झरे जे आहेत तेच फक्त आपल्याला अशा वेळेस उपयोगी ठरू शकतात. आणि अशा नैसर्गिक झऱ्यातनं तुम्ही बघा तुमच्याएवढ्याच मुली आहेत, या मुली पाणी भरतात आहेत आणि हे जे पाणी आहे हे सगळं त्या हंड्यामध्ये वाटीवाटीने भरतात आहेत, गाळून भरतात आहेत. आणि हे पाणी येत असेल मी म्हणतो तरी नशीबवान आहेत. काही ठिकाणी तर अशी परिस्थिती असते की हंडा भरायला सुद्धा एक एक तास लागतो. म्हणजे एक बाई जर हंडा भरून गेली तर पुढचे 2 तास तिथे परत पाणी यायला लागतात आणि नंतर परत जे आहे परत पाणी आलेलं साठलेलं ते हंड्यात टाकायचं. एवढाच पर्याय जो आहे
हा उपलब्ध हा असू शकतो. हे सगळे कुठच्या इंटरनेटवरून गोळा केलेले फोटो नाही आहेत, जिथे आपलं काम चालतं तिथले फोटो आहेत. पुढे आणि असं भरलेलं पाणी जे आहे हे पाणी मग आपल्या घरापर्यंत जे आहे हे न्यायला लागतं. तुम्ही बघा प्रत्येक वयोगटातलं प्रामुख्याने बायका ज्या आहेत या तुम्हाला नेताना दिसतात, कारण पुरुष जे आहेत पुरुष आणि मुलं हे सगळे स्थलांतरित होऊन पुण्या मुंबईकडे रोजगारासाठी आलेले आहेत. म्हणजे तुमच्याकडे वयाची मुलं शहरामध्ये हॉटेलमध्ये काम करायला जातात. प्रामुख्याने अमृत तुल्यामध्ये जी मुलं दिसतात तुम्हाला ती सगळी अशा स्वरूपाची तुमच्या वयोगटाच्या आसपास असणारी मुलं. त्याच्यामुळे मुलं तुम्हाला दिसणार नाहीत, महिला प्रामुख्याने दिसतील. त्याच्यात तुम्हाला दिसेल की किती लहान वयो म्हणजे चौथी पाचवीच्या वयोगटातल्या सुद्धा मुली जे आहेत त्यांना पाणी भरायला लागतं. पुढे आता याला काय पद्धतीने आपण उपचार किंवा काय पर्याय काढू शकतो, तर दोन तीन प्रकार आहेत. काही ठिकाणी 70-80 दशकामध्ये 72 मी तुम्हाला आता दुष्काळाचा उल्लेख केला त्यावेळेस बांधलेल्या विहिरी आहेत, त्याची क्षमता जेमतेम आहे. म्हणजे किती अक्षरशः 8-8 फूट रुंदीच्या विहिरी आहेत, 8 फूट खोलीच्या विहिरी आहेत. 30-40 वर्षामध्ये त्या गावात काही झालेलं नाही. तुम्ही बघा लोकसंख्या कितीतरी झपाट्याने वाढलेली आहे, पण प्रत्यक्षात एका विहिरीच्या जागी त्या गावात 2 विहिरी झाल्या, 3 विहिरी झाल्या असं अजिबात झालेलं नाही. एकच एक विहीर जी काय 30-35 वर्षापूर्वी बांधलेली होती तीच विहीर ही आजही कायम आहे. त्याच्यामुळे ती विहीर पाडून नवीन बांधणं असं आपण आत्ता काही ठिकाणी सगळ्या या तोरणा किल्ल्याच्या परिसरातल्या गावांमध्ये करतोय. आणखीन 2-3 फोटो जे आहेत हे आपण त्याचे बघूयात. पुढे हे दुसरीकडचं एका आणखीन एका गावातले हे फोटो आहेत, जुनी तुम्हाला वापरत नसलेली विहीर आहे. पुढे आणखीन ठीक आहे मागे मागे या जरा. आता या विहिरीचं वैशिष्ट्य काय, तर तिथे आपल्याला पाण्याचा सोर्स जो आहे हा माहिती आहे. एक लक्षात घ्या, कुठेही आपण खोदलं आणि 50 फुटावर गेलो तर पाणी लागणार आहे का असं नसतं. काही ठराविक ठिकाणी जिथे पाण्याचे झरे आहेत तिथेच पाणी हे लागू शकतं. आणि एकेका विहीर बांधायची असेल तर आजच्या भाषेत किमान 4 लाखाच्या आसपास हा खर्च नवीन विहिरीचा जो आहे हा येऊ शकतो, 4-5 लाख. त्याच्यामुळे आपण असा विचार केला की या सगळ्या नवीन विहिरी बांधण्यापेक्षा आता आपण आता आपण जुन्या ज्या विहिरी आहे त्याची मात्र क्षमता जी आहे ती आपण ती वाढवूया. त्याच्यामुळे आपण नवीन जागा शोधल्या नाही तर जुन्या विहिरी या सुरुंद करून बांधायच्या ज्या आहेत हे आपण ठरवलं. मगाशी तुम्ही ते सगळे हांड्यामध्ये पाणी भरताना जे आहे हे तुम्ही फोटो बघितले. आता ते जे सगळे छोटे छोटे झरे आहेत अशा ठिकाणी आपण आत्ता त्याचं पूर्ण खोल केलेलं आहे. म्हणजे हे अगदी हाताने पाणी घेता येण्यासारखी परिस्थिती आहे. म्हणजे 1-1.5 फूट फक्त याची खोली आहे. हे आपण जवळजवळ 15-15 फूट खोल केले. तो बघा जिथे झरा आत्ता इथे वरती होता हा जरा आता इकडे वरती राहिला, हे जवळ 15 फुटाचं खोल जे आहे केले. आणि त्याच्यामुळे पाणी साठा जो आहे हा मोठ्या प्रमाणात झाला. जिथे जेमतेम 20-30 लिटर पाणी साठत होतं तिथे आता 55 लिटर म्हणजे जवळजवळ 5 टँकर भरेल हां एवढं पाणी साठा हा तिथे होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे ते पाणी जे आहे हे अनेक दिवस अनेक महिने हे तिथे टिकू शकते आणि त्या गावाचा पाणी प्रश्न हा सुटायला जे आहे मदत होते. अशीच 2-3 गावं त्याच्या आपण हे बघूयात. पुढे हे ही त्या परिसरातलीच 1-2 गावं आहेत. पुढे आता आपला पूर्ण या सगळ्यातला आग्रह असा असतो की गावाचा प्रश्न आहे, लोकांनी पुढे आलं पाहिजे आणि जर लोक पुढे यायला तयार असतील तरच आपण त्या गावाची निवड ही त्याच्यासाठी करतो. कारण लोकांना जर रास असेल तर काम करण्यात आनंद आहे, मजा असते. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे पुन्हा जर काही दुरुस्ती करायची झाली तर लोकांनी स्वतःची स्वतः केली पाहिजे. आणि त्याच्यामुळे जिथे लोक काही पुढे यायला मदत करतात अशाच ठिकाणी फक्त आपण ही कामं जी करतोय. डावीकडे तुम्हाला पूर्ण ग्रामस्थ जे आहेत ते सगळे श्रमदान करताना हे दिसत आहेत. आणि उजवीकडे तुम्हाला या शाळेतले काही विद्यार्थी जे आहेत वरच्या वयोगटातले 9वी-10वीचे ते स्वतः श्रमदानाला गेलेले तुम्हाला दिसतात. आणि त्यांच्याबरोबरचे जे त्यांचे दादा आहेत योग विभागाचे ते सुद्धा तिथे श्रमदानासाठी त्यांना घेऊन गेलेले आहेत. पुढे हे बघा आता डावीकडे पूर्ण ग्रामस्थ जे आहेत हे सगळे श्रमदान करतात आहेत.
उजवीकडे जे आहेत ते इथे एकत्र करतात. शहरातून आलेला गट पण आहे आणि गावातला पण गट आहे. बरोबर आहे, तुम्हाला आवडेल असं कधीतरी यायला, निदान बघायला तरी या प्रत्यक्ष. ठीक आहे, पुढे. जसं शहरातला मुलांचा गट येतोय तसं अनेकांना असं वाटतं की जर एवढी बिकट आणि भीषण परिस्थिती असेल तर आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. आणि असं वाटणाऱ्यांमध्ये प्रामाणिकपणे वाटणारा सुद्धा काही गट हा नक्कीच असतो. आणि अशापैकी गट जो आहे हा आय टी कंपन्यांमधला गट आता खूप पुढे येतोय. ज्या सगळ्या कॉम्प्युटर रिलेटेड आय टी कंपन्या आहेत त्या स्वतःहून आपल्याशी संपर्क साधतात आणि ते म्हणतात की तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तिथे येऊन प्रत्यक्ष काम करतो. आमचा पहिल्यांदा विश्वास बसेना की शहरातली लोकं जी कधी खेड्यात गेली नाही ती दगडं कशी कशी उचलतील, पण ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने आले. त्यांच्या त्यांच्या पद्धतीने अगदी टोप्या विकत घेऊन, हातमोजे विकत घेऊन, काही वेळेस गमबूट घेऊन असं सगळं हे करून आले. पण ते करण्यातसुद्धा त्यांना आमच्या असं लक्षात आलं की त्यात नुसतंच असं काहीतरी काय एक क्रेज फॅशन असं नाही, तर खरोखर मदत करायची आहे अशा भूमिकेतून जे आहे असे गट हे तिथे आले. मग त्यांनी काही ठिकाणी दगडं काढले, काही ठिकाणी शेततळी जे आहे त्याच्यातलं माती काढायचं सुद्धा त्यांनी काम जे आहे हे केलेलं आहे. पुढे आता हे सगळं करताना लोकांशी संवाद जो आहे हा साधायला लागतो आणि खूप महत्त्वाचा असतो. आपल्याला असं वाटतं की गावात गेलो, गावात एवढं मोठे प्रश्न, एवढं लांबून लांबून पाणी आणायला लागतं, आणि अशा वेळेस आपण गेलो की लोक आपलं स्वागतच करतील, वा प्रश्न सोडायला आले चला आपण उद्यापासून काम चालू करूया, असं प्रत्यक्षात कधीच घडत नाही. कारण लोकांना असं अपेक्षित असतं की शासनासारखं तुम्ही आम्हाला सगळं जे आहे ते रेडीमेड करून द्या. आणि लोकांचा त्याच्यात जर सहभाग घ्यायचा असेल तर आपल्याला लोकांना प्रश्न काय आहे त्याच्यावरचं नेमकं उत्तर काय आहे, त्याचा खर्च किती येईल, याच्यामध्ये तुम्ही कोणता वाटा उचलणार आहे, आपण बाहेरून पैसा कोणत्या कामासाठी खर्च करणार आहे, अशा सगळ्याचा आराखडा करून मग त्याच्यावरती बैठका घेऊन मग प्रत्यक्ष काम करण्याचा निर्णय जो आहे हा घेतला जातो. आणि या सगळ्या बैठका ज्या आहेत त्या तुम्ही बघा रात्रीच्या वेळेस होतात. आपण नेहमी गावात कधी जातो, दिवसा. परत कधी येतो आपण शहरात, दिवसा. लोक कधी भेटतात, रात्री. त्याच्यामुळे गावात काम करायचं असेल आणि जर नुसतं म्हणजे काय हात लावून यायचं नसेल, आपल्याला लोकांशी संवाद साधायचा असेल तर आपल्याला संध्याकाळच्या वेळेस गावात जे काय मंदिर असेल, शाळा असेल, तिथे लोकांना एकत्र करून त्यांच्यासोबत बसायला लागेल. आणि असं रात्रीच्या वेळेस बैठका घेतल्यानंतर मोठ्या संख्येने जेव्हा लोक येतात तेव्हा आपण काही चर्चा जी आहे हे करू शकतो. पुढे कामाला सुरुवात झाल्यानंतर सुद्धा अनेक अडीअडचणी याच त्या कामात येत असतात. तुम्हाला आता ऐकून माहिती असेल की गावामध्ये चांगलं करू इच्छिणारा जसा गट असतो तसं विनाकारण थोडा घालणारा सुद्धा काही गट असतो. आणि अशा अडचणी निर्माण करणारी जी मंडळी असतात, असतात की नाही, सगळीकडे असतात, तशी गावातही असतात, त्यात काही विशेष नाही. पण त्यांना आपल्याला आयडियाशीरित्या बाजूला करायला लागतं किंवा जो पुढाकार घेणारा गट आहे त्याची ती जबाबदारी की अशा लोकांना त्यांनी बाजूला करणं. पण त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला वेळोवेळी बैठका ज्या आहेत या घ्यायला लागतात. पुढे आणि मग काही जे आपल्याला आर्थिक मदत करतात ती प्रत्यक्ष बघायला येत असतात की खरंच तुम्ही काम करताय का. आणि खरोखर बाहेरची मंडळी आली तर त्याचा सुद्धा उपयोग जो आहे हा ग्रामस्थांना हा होत असतो. पुढे जी कामं पूर्ण झाली त्याचा कसा आणि काय उपयोग झाला हे तुम्हाला दाखवणार आहे की पूर्ण खोदकाम झाल्यानंतर मी तुम्हाला म्हटलं की जवळजवळ काय 55,000 लिटरचा पाणी साठा झाला. तर प्रत्यक्ष एप्रिल मे महिन्यामध्ये जो पाणी साठा जो आहे हा तुम्हाला झालेला जो आहे हा दिसतोय. पुढे हे असंच कुसगाव म्हणून गाव आहे, खेड शिवापूरला तुम्ही गेला असाल नक्कीच, किंवा खेड शिवापूरवरून पुढे गेला असाल, तिथून फक्त 4 ते 5 किलोमीटर अंतरावरचं गाव आहे. म्हणजे कधीतरी तुम्हाला असं वाटलं की त्या गावात जाऊन प्रत्यक्ष झालेलं काम बघावं, ते ताजं ताजं काम आहे. हे काही तुम्हाला 10 वर्षापूर्वीच्या आठवणी मी सांगत नाही, गेल्या वर्षी झालेलं काम आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर असं वाटलं की कधीतरी बघायला जावं तर तुम्ही शाळेची सहल म्हणून किंवा तुमच्या पालकांबरोबर सुद्धा खेड शिवापूरला येऊन हे अशा स्वरूपाचं काम जे आहे हे बघू शकता आणि लोकांशी पण संवाद जे आहे हे करू शकता. अशी ही उदाहरणं जी आहे ही अलीकडची जी आहे ती तुम्हाला दाखवली. पुढे ठीक आहे, अजून बरीच फोटो माझ्याकडे आहेत, मी तुम्हाला फक्त त्याचे एक दोन स्लाइड्स एक क्लिपिंग दाखवतो
आणि मग आपल्याला पुढचं पाण्याचं प्रात्यक्षिक जे शुद्धीकरणाचं आहे ते बघूयात.